नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणारा दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार बावीस त्याचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे शुभकृत नाम संवत्सर आहे सूर्याचा दक्षिणायन चालू आहे शरद ऋतू आहे अश्विन महिना आहे कृष्णभरा कृष्ण पक्षाची द्वादशी आहे नक्षत्र पूर्व आहे योग ब्रह्म आहे करण तयातील आहे दिवसाचा जो, जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात सकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटापासून वा ते सात वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत आणि अभिजित मूर्त दुपारी अकरा वाजून सत्तेचाळीस मिनिटापासून ते बारा वाजून पस्तीस मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो, जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी नऊ वाजून एकोणीस मिनिटापासून ते दहा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ दुपारी एक वाजून सदतीस मिनिटापासून ते तीन वाजून तीन मिनिटापर्यंतचा असणार आहे काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र हर्षलबरोबर त्रिकोन योग करणार आहे बरोबर, बरोबर प्रतियोग करणार आहे संध्याकाळी आठ वाजून पाच मिनिटानंतर हा चंद्र कन्या राशीमध्ये भ्रमण करेल आणि मंगळाबरोबर दृष्टी अधिष्ठित केंद्रयोग करणार आहे त्याचप्रमाणे आजच्या दिवशी सिंह राशीतील बुधाबरोबर मकर राशीचा शनी त्रिकोणयोग करणार आहे आणि तुळ राशीमध्ये शुक्र आणि रवीचा रवीचा युती योग सुद्धा होणार आहे हे ग्रस्थ ते लक्षात घेऊन बारा राशींचा राशी फळ काय असेल त्या संदर्भात चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेषराशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या राशीत असणारा हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे लाभात असणारा नेप्टून बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे त्याचप्रमाणे संध्याकाळी आठ वाजून पाच मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सहाव्या स्थानात भ्रमण करेल आणि तृतीयात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे त्याचप्रमाणे आजच्या दिवशी सहाव्या स्थानात असणाऱ्या बुधाबरोबर दशमातला शनी त्रिकोणी करणार आणि सातव्या स्थानामध्ये रवी आणि शुक्राची युतीसुद्धा होणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर त्या छोट्या मोठ्या गोष्टीवरून थोड्या वादविवाद होतील आणि हे असमंजसामुळे वाढण्याची शक्यता जास्त राहील त्यामुळे थोडंसं काळजी घ्या छोट्या मोठ्या गोष्टी मोठे विवादासाठी कारणीभूत ब ठरतील याकडे थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील त्याचमुळे दुपार नंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा किंवा संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्व बोलणाऱ्या आरोग्याच्या संदर्भातल्या काही व्याधी डोकं वर काढू शकतील येणारे दोन ये दो ते तीन दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असे असणार आहेत येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुम्ही जर का जॉबलेस असाल तर जॉब वगैरे मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील कागदपत्रे व्यवहार तुमच्या कार्यस्थितीच्या संदर्भात आज तुम्ही हातात घेऊ शकता आणि ते पूर्ण होताना सुद्धा दिसून येतील त्याचप्रमाणे रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये म्हणजे म्हणजेच जर का तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तर किंवा तुम्ही विवाहित असाल दोन बाबतीमध्ये तुमचे जे रिलेशनशिप आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतो तुमच्या दोघांमध्ये जी हार्मोनी आहे तीसुद्धा खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभरा राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या असणाऱ्या हर्षल बरोबर चंद्र लाभ योग करणार ला आहे दशमात असणाऱ्या बरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे त्याचप्रमाणे संध्याकाळी आठ वाजून पाच मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करेल आणि द्वितीयात असणारा मंगळाबरोबर दृष्टी केंद्र योग हो करणार आहे तुमच्या सहाव्या स्थानात रवी आणि शुक्राची युती होणाऱ्या पंचमात असणाऱ्या बुधाबरोबर भाग्यातला जो शनी आहे हा सुद्धा त्रिकोन योग करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडंसं महत्त्वपूर्ण राहील घरातल्या व्यक्तींवर छोट्या मोठ्या घशन वादविवाद जातील आणि हे वादविवाद वाढण्याची सुद्धा शक्यता आहे मौनम सर्वात साधनम या युक्तीप्रमाणे थोडंसं तुम्हाला आजचा दिवस घालवावा लागेल दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा जर का तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तर ते छोट्या मोठ्या घशन वादविवाद होऊ शकतील या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील परंतु येणार दोन ते तीन दिवस तुमच्याकडे अतिशय शुभफलदा शुभ फलदे राहतील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी येणाऱ्या दोन ते तीन दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असेच असतील येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल किंवा तुम्ही खास करून शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले असेल त्या संदर्भातले काही चांगले लाभ तुम्हाला मिळू शकतील येणाऱ्या दोन ते दे तीन दिवसामध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं महत्वपूर्ण राहील यानंतरची जी रास आहे ती आहे मिथून रास मिथून राशीच्या तृतीय स्थानक चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या लाभात असणाऱ्या हर्षलबरोबर आणि भाग्यात असणाऱ्या तुमच्या लाभात असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र योग करणार आहे भाग्यात असणाऱ्या बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे संध्याकाळी आठ वाजून पाच मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या चतुर्थस्थानात भ्रमण करणार आहे तुमच्या राशीत असणाऱ्या मंगळाबरोबर दृष्टी अदिशेत केंद्रयोग सुद्धा करणार आहे चतुर्थात असणारा बुध अष्टमातल्या शनीबरोबर योग करणार आहे आणि पंचमामध्ये युती युतीसुद्धा होणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा धावपळीचा राहील दगदगेचा राहील मात्र तुमची कामं पेंडिंग होतील कामं पूर्ण तुम्हाला जाणार नाही त्याच्यामुळे थोडंसं चिडचिड होईल आणि दुपारनंतरच्या किंवा संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये ते तुमच्या प्रत्यक्ष आचरणातून दिसून येतील घरातल्या व्यक्तींबरोबर थोडेसे तडके थोडेसे भडके वगैरे उडण्याची शक्यता आहे तिथे थोडंसं लक्ष द्या त्याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुम्ही जर का कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध खूप चांगल्या प्रकारे दिसून येतील जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर चांगले अनुभवसुद्धा मिळतील येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये घरातल्या लोकांबरोबरचे नातेसंबंध तुमचे पूर्ववत होताना दिसून येतील या नंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशा द्वितीय सणाचंद्राचं भ्रमण आहे तुमच्या दशमात असणाऱ्या हर्षल बरोबर बरो बरो हा चंद्र त्रिकोणीग करणार आहे अष्टमात असताना निप्चन बरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे संध्याकाळी आठ वाजून पाच मिनिटांतर हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करायला मंगळाबरोबर चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे तृतीयातल्या बुधाबरोबर सप्तमातला शनी त्रिकोन योग करणार आहे आणि तुमच्या चतुर्थामध्ये रविशुक्राची युती सुद्धा होणार आहे आजचा तर आहे कुठल्याही प्रकारच्या पैशाच्या संदर्भातले व्यवहार करू नका मग ते गुंतवणुकीच्या संदर्भातले असेल किंवा खर्चाच्या संदर्भातले मोठे निर्णय घेऊ नका ते चुकण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील त्याचप्रमाणे संध्याकाळी नंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका येणार दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या घरातल्या व्यक्तींवर जे नात्यासमधे खूप चांगल्या प्रकारे दिसून येतील त्यांच्यासाठी काही काही खर्च वगैरे तुम्हाला करण्याची शक्यता आहे तुमच्या पत्रिकेमध्ये त्याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमचे तुम्ही महत्त्वपूर्ण असे निर्णय घेऊन घेऊ शकता आणि ते मार्गी सुद्धा उत्तम प्रकारे लागण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील यानंतरची जी रास आहे ती आहे रास सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे सप्तमात असणारा निप्स बरोबर चंद्रपती करणार आहे भाग्यात असणाऱ्या हर्षलबरोबर बरोबर चंद्र त्रिकोणी करणार आहे संध्याकाळी आठ वाजून पाच मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल आणि लाभात असणाऱ्या मंगळाबरोबर दृष्टी अधिष्ठित सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे तुम्हाला तुमच्या भावभावनावरती नियंत्रण ठेवणं अतिशय आवश्यक राहील छोट्या मोठ्या गोष्टींनी तुमचा जो तोल आहे तो ढळू शकेल त्यामुळे वादविवादाचे प्रसंग उभा राहू शकतील आणि त्याच्यामुळे स्ट्रेस थोडा वाढेल आणि याचाच परिणाम म्हणून की काय अंधाधुंद असे खर्च तुमच्याकडून होण्याची शक्यता आहे त्यावर थोडंसं लक्ष ठेवणं महत्त्वपूर्ण राहील त्याचप्रमाणे येणार दोन ते तीन दिवस मात्र तुमच्याकडे शुभफलदायी असेच असणार आहे येणार दोन ते तीन दिवसामध्ये दूरगामी काही इन्व्हेस्टमेंट होण्याची शक्यता आहे किंवा आधी जर का तुम्ही कोणाला मदत केली असेल तर त्याचा काही मोबदला तुम्हाला येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये मिळू शकेल त्याचप्रमाणे येणार दोन ते तीन दिवस हे तुमच्यासाठी जास्त प्रमाणात तुम्ही हेक्टिक राहतील तुमचं तुमचे ट्रॅव्हलिंग वगैरे जास्त होतील आणि महत्त्वपूर्ण कामंसुद्धा तुम्ही हातात घेऊ शकाल आणि ते पूर्ण सुद्धा होताना दिसतील यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या वेयस्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या षष्टात असताना नेप्चुन बरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे अष्टमात असणारा हर्षिल बरोबर चंद्र त्रिकोणयोग करणार आहे संध्याकाळी आठ वाजून पाच मिनिटानंतर हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि दशमात असणाऱ्या मंगळाबरोबर दृष्टी अतिशय केंद्रयोग सुद्धा करणार आहे खूप स्ट्रेसचा असं आजचं वातावरण असेल छोट्या मोठ्या गोष्टींना टेन्शन येणं हा प्रकार थोडासा राहील आणि ते टेन्शन थोडंसं वाढेल सुद्धा सांध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुमच्या प्रत्यक्ष चिडचिड्या स्वभावपासून ते व्यक्त होईल त्यामुळे स्वतःचं स्वतःवर नियंत्रण ठेवणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवस वेळेस शुभफलदायी असतील काही महत्त्वपूर्ण तुमच्या गुंतवणुकीतील होतील की जे काही लॉंग टर्मशी संबंधित असतील जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरीसुद्धा आज येणारे दोन ते तीन दिवस तुमच्यासाठी शुभफल राहतील येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये तुम्हाला काही उत्तम प्रकारचे लाभ सुद्धा मिळू शकतील दोन दोन ते तीन दिवसामध्ये तुमचे ट्रॅव्हलिंग वगैरे थोडेसे जास्त होण्याची शक्यता राहील यानंतरची जी रास आहे ती आहे तुळराज तुळराशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे सप्तमात असणाऱ्या हा चलबरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहे पंचमात असणाऱ्या नवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे संध्याकाळी आठ वाजून पाच मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल आणि तुमच्या भाग्यस्थानात असणाऱ्या मंगळाबरोबर त्रिकोण भाग्यस्थानात असणाऱ्या मंगळाबरोबर प्रतियोग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे आर्थिक संदर्भात थोडासा महत्त्वपूर्ण राहील आर्थिक संदर्भात कुठलेही छोटे किंवा मोठे निर्णय घेऊ नका तुमचे जे मित्रपरिवार असेल त्यांच्यावर सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टीने वादविवाद होतील आणि हे वादविवाद वाढण्याची वाद 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 सुद्धा शक्यता आहे मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये कामानिमित्त कुठे बाहेर फिरायला जाणं किंवा घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा चांगला दिसून येत आहे त्याचप्रमाणे येणार दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला उत्तम असे लाभ सुद्धा मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या दहाव्या सणचंद्राचं भ्रमण आहे चतुर्थात असणाऱ्या मंग बरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे षष्टात असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे संध्याकाळी आठ वाजून पाच मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करेल आणि अष्टमात असणाऱ्या मंगळाबरोबर दृष्टी अधिष्ठेत योग करणार आहे तुमच्या लाभात असणाऱ्या बुधाबरोबर तृतीयातला जो शनि आहे हा त्रिकोण योग करणार आहे आणि व्ययामध्ये रवी आणि शुक्रची युतीसुद्धा होणार आहे तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे छोटे किंवा मोठे निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका ते सपशेल चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील त्याचप्रमाणे संध्याकाळ नंतरसुद्धा थोडंसं सो, तुम्हाला स्वतःच्या भावभावनावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे मित्रपरिवाराबरोबर थोडेसे खटके वगैरे उरण्याची शक्यता शक्यता संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये दिसून येते आहे त्याचप्रमाणे येणार दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला काही चांगले लाभ मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील याआधी तुमचं काय इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर त्या संदर्भातले काही चांगले लाभ मिळतील महत्त्वाचं म्हणजे कागदोपत्री जे व्यवहार असेल ते तुम्ही येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये नक्की येतात घ्या ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसून येतील त्याचप्रमाणे येणार दोन ते तीन दिवसामध्ये वैवायिकावर छोट्या मोठ्या गोष्टी वादविवाद होतील आणि ते थोडे वाढले सुद्धा जातील त्याच्यावर थोडंसं नियंत्रण ठेवणं महत्वपूर्ण आहे यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या भाग्यस्थानचंद्राचा भ्रमण आहे तुमच्या तृतीयात असणाऱ्या नप्चन बरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे पंचमात असणारा नेप्चन हर्षल बरोबर चंद्र योग करणार आहे संध्याकाळी आठ वाजता पाच मिनिटांतर हा चंद्र तुमच्या स्थानात भ्रमण करेल आणि सप्तमात असणाऱ्या मंगळाबरोबर दृष्टी अधिष्ठित केंद्रयोग सुद्धा करणार आहे दशमत असणाऱ्या बुध आणि द्वितीस असणारा शनी यांचा योग करणार आहे लांबामध्ये रविशुक्राची युती सुद्धा होणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा महत्वपूर्ण राहील कुठल्याही प्रकारचे मोठी कामं किंवा छोटी कामं जी काही जेणेकरून तुमच्या आयुष्याला वेगळीच काळ मिळेल अशा प्रकारचे निर्णय अशा प्रकारचे कामं आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका तुमची निर्णय चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील त्याचप्रमाणे जे काय तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे लोक असेल त्यांच्यावर सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टी वादविवाद होतील आणि थोडेसे वादाच्या खटकेसुद्धा उठतील त्याकडे लक्ष द्या वैवाहिक जोडीदारावर सुद्धा नातेसंबंधामध्ये थोडसं ताणल्यासारखा परिणाम तुम्हाला दिसून येईल मात्र येणार दोन ते तीन दिवसामध्ये वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध पूर्ववत होऊ शकतील तुम्हाला काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील एकंदरीत येणार दोन ते तीन दिवस हे मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असेच असणार आहे यानंतरचे जी रास आहे ती आहे मकररास मकर राशी जे अष्टम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या चतुर्थात असणारा बरोबर चंद्र त्रिकोण योग हो करणार आहे द्वितीयत असणारा नेप्रुन पर्वा चंद्र प्रतियोग करणार आहे संध्याकाळी आठ वाजून पाच मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि षष्टात असणारा मंगळाबरोबर दृष्टी अधिष्टीत केंद्रयोगसुद्धा सुद्धा करणार आहे तुमच्या त्रिकोण करणार आहे आणि तुमच्या दशमामध्ये शुक्राची युती सुद्धा होणार आहे आजचा जो दिवस आहे आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय महत्वाचा राहील आरोग्याच्या संदर्भातलं तुम्हाला काही व्याधी असेल तर त्या डोक्यावर काढण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील दुर्लक्ष अजिबात करू नका त्याचप्रमाणे संध्याकाळ नंतर सुद्धा थोडंसं मानसिक शारीरिक आरोग्य मनावत व्यवस्थित राहणार नाही वैफल्यग्रस्त लग्रस्त किंवा थोडासा निराशजनक अशा प्रकारचे काही अनुभव येतील मात्र येणारे दोन ते तीन दिवस तुमच्याकडे अतिशय शुभफलदाय रा, शुभफलदायी राहतील येणारे दोन ते तीन दिवस हे तुमच्यासाठी लकीसुद्धा असू शकतील जी कामं होत नाही तुम्ही हातात घेऊ शकता त्याचप्रमाणे दुरगमी परिणाम साधणारे काही कामं जर तुम्हाला म्हणत असेल ती त्याची सुरुवात सुद्धा तुम्ही येणार दोन ते तीन दिवसामध्ये करू शकता जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असेल तर त्यांच्यावर सुद्धा नातेसमध्ये येणार दोन दोन ते तीन दिवसांमध्ये खूप चांगल्या प्रकारचे दिसतील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर इझी मनी तुम्हाला येणार दोन तीन तीन दिवस दोन मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या राशीत असणारा नेप्चून बरोबर चंद्रपतीयोग करणार आहे तृतीयात असणारा बरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहे त्याचप्रमाणे संध्याकाळी आठ वाजून हो पाच मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या अष्टम अष्टमस्थानात भ्रमण करेल आणि पंचमत असणाऱ्या मंगळाबरोबर दृष्टी अधिष्ठेत केंद्रयोग सुद्धा करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या अष्टमात असणाऱ्या बुद्धाबरोबर तुमच्या वेळेतला जो शनियात्रिकोन योग करणार आहे आणि तुमच्या भाग्यामध्ये शुक्राची युती सुद्धा होणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा महत्त्वपूर्ण राहील वैवाहिक जोडीदार छोट्या मोठ्या गोष्टींना वादविवाद होतील आणि ते असमंजसामुळे होण्याची शक्यता जास्त राहील त्याकडे थोडंसं लक्ष देणं महत्वाचं राहील आणि हा जो असमंजस्य आहे व थोडंसं टोकसुद्धा गाठेल थोडंसं लक्ष द्या त्याचप्रमाणे संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये हो तुम्हाला मनु त्रास किंवा खास करून काही व्याधींच्या संदर्भातले त्रास होण्याची शक्यता आहे त्याकडे दुर्लक्ष करू नका त्याचप्रमाणे येणार दोन ते तीन दिवस आहे तुमच्याकडे लकी डे असतील दरवाजे नातेसंबंधी जे की ताणले गेलेले होते ते बऱ्याच प्रमाणात सुरळीत होतील तुमच्या दोघांमधील जी हार्मोनी आहे ती सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला अनपेक्षित लाभसुद्धा मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात होईल यानंतरची जी है है तूल रास आहे ती आहे तूळ रास तूळ राशीच्या सहाव्या स्थानात भ्रमण आहे वेद असताना नेप्चून बरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे द्वितीय असणाऱ्या हा हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे संध्याकाळी आठ वाजून पाच मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सप्तम स्थानात भ्रमण करेल आणि चतुर्थात असणाऱ्या मंगळाबरोबर दृष्टी अधिष्ठित केंद्रयोग सुद्धा करणार आहे तुमच्या सप्तमात असणाऱ्या बुधाबरोबर लाभातला नैत्रिकोण योग करणार आहे आणि तुमच्या अष्टमामध्ये युती युतीसुद्धा होणार आहे आजचा आजचा जो दिवस आहे आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले काही अयवादी डोक्यावाद पडू शकतील जे काय तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे लो जे लोक असेल त्यांच्यापासून ऑफिस पॉलिटिक्सच्या संदर्भातले काही त्राससुद्धा होण्याची शक्यता आहे थोडंसं मनाची तयारी करून घेणं महत्त्व महत्त्वपूर्ण राहील त्याचप्रमाणे संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्हाला आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील येणाऱ्या दोन ते तीन दिवस तुमच्याकडे अतिशय शुभ फलदायी राहतील खास करून तुमचे वैवाग जराच्या नातेसंबंध अतिशय चांगले राहतील त्यांच्याकडे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये तुम्हाला अनपेक्षित लाभ होतील मात्र आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय महत्वपूर्ण राहील तर मित्रांनो हे होतं दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार बावीस करताचं संपूर्ण राशी आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद